गझलमधला ग ग कसा म्हणायचा ते सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं. परिपूर्ण कशाला म्हणावं त्याची परिभाषा ताई असू शकतात. बहुत बड़ा सरस्वती का भंडार. एक कर्तृत्ववाद संगीत क्षेत्रातलं नाव. जो काही विषय असेल त्याच्या अगदी म्हणजे मुळाशी जाऊन तो विषय समजावून सांगणं. ती स्वतः पण कविता किंवा गझल या लिहिते. ताई म्हणजे संगीत. खर्जातली गायकी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. दुसऱ्याचा आपल्याकडून अपमान होत नाही याची काळजी घेण्याचा जो भाग त्यांच्यामध्ये मला दिसला तो खूप महत्त्वाचा. हातच राखून न ठेवता त्या प्रेम करतात. नवीन कलाकार तयार करणं हा एक फार मोठा गुण आहे त्यांच्याकडे. वीकनेस तिच्याकडे अजिबात नाही आहे. तिला नवीन नवीन गोष्टींची माहिती करून घ्यायची आवड आहे. कलिग म्हणून एक अत्यंत छान व्यक्तिमत्व. क्रिएशन काहीतरी निर्माण करावं याची जी त्यांची इच्छाशक्ती आहे ती वाखाणण्यासारखे माझं होतं. नुसती उर्दू भाषा शिकली नाही ती लिहायला पण शिकली. उनके तलफ्फुज़ इतने साफ थे. उनकी राइटिंग उनकी जो लिखावट है उर्दू में इतनी साफ है की हम लोग शायद कोई लिख सकेगा. शब्दांना प्राधान्य असलेलं कॉम्पोजिशन ते त्यांचं असतं कायम. ताई आपल्या निर्णयावरती खूप ठाम असतात. कमिटमेंट टू व्हाट शी इज डूइंग खास करके गजलियात के लिए जो जो भी कुछ होना ज़रूरी है जिस तरीके से भी सीखा जाना या सिखाया जाना ज़रूरी है उसके लिए वो जी जान से मेहनत करते. कुठल्याही एजच्या व्यक्तीशी तितकं खाली जाऊन किंवा त्या एजनी तेवढ्या कम्फर्टने बोलायचं सगळं नाही तर त्याच्यामध्ये रेखीवता काहीतरी देण्याजोगं त्यांच्याकडे. शांत प्रसन्न निरांजनासारख्या त्या तेवत राहिलेल्या आहेत.